लोकार्स फॉरेन्सिकमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नवीन टॉपिकचा अभ्यास करणार आहोत टॉपिकचं नाव आहे नॅफिस नॅफिस म्हणजे नॅशनल ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन सिस्टीम ह्या सिस्टीममध्येच आहे की ॲटोमेटेड फिंगरप्रिंट आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं तर आपण ही जे काय नॅफिस सिस्टीम आहे तर ह्या नॅफिस प्रणालीमध्ये काय केलं जातं काम आणि त्याचा उपयोग काय होतो आपल्याला गुन्ह्याच्या तापासाठी ते आपण बघणार आहोत तर नॅपिसच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस हे अशी काय पद्धत नव्हती डिजिटलायजेशन नव्हतं तर त्यावेळेस कसं केलं जायचं की जर घटनास्थळ मर्डरसारखा गुन्हा आहे आणि मर्डरसारख्या गुन्ह्यामध्ये आपल्याला घटनास्थळी फिंगर प्रिंट्स मिळून आलं तर ते काही फिंगर प्रिंट एक्सपर्ट घटनास्थळाहून फिंगर प्रिंट्स कलेक्ट केलं जायचा आणि त्यानंतर ह्या फिंगर प्रिंटचा उपयोग आधी कोणत्या गुन्ह्यामध्ये झाला आहे का नाही ह्याची सर्चिंग करण्यासाठी तो जे काय फिंगरप्रिंट्स आहेत ते संबंधित फिंगरप्रिंट ब्युरोला पाठवलं जायचं मग हे पाठवताना ह्याच्यामध्ये काय व्हायचं की खूप टाईम जायचा मग त्या फिंगरप्रिंट एक्सपर्टकडनं फिंगरप्रिंट ब्युरोला जायसाठी लागणारा टाईम त्यानंतर तिथे गेल्यानंतर ते ट्रेस करण्यासाठी लागणारा टाईम ट्रेस केल्यानंतर पुन्हा पोलीस स्टेशनला पाठवणारा हा असा टाईम हा बराच टाईम त्यामध्ये जायचा ॲनालिसिसला टाईम जायचा म्हणून एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जे काय नॅशनल पोलिस पोलिस कमिशनर कमिशनमध्ये असं ठरलं की प्रिंट्समध्ये डिजिटलायजेशन झालं पाहिजे किंवा ॲटोमेटेड सिस्टीम तयार करता यावी का याच्यावर विचार झाला आणि मग भारतामध्ये अठराशे ब्याण्णवमध्ये फॅक्ट नावाची एक प्रणाली सुरू केली कोणती फॅक्ट फॅक्ट्स तर याला म्हणतो आपण फिंगर प्रिंट ॲनालिसिस क्रिमिनल ट्रेसिंग सिस्टीम फिंगरप्रिंट अॅनालिसिस अँड क्रिमिनल ट्रेसिंग सिस्टीम ही प्र ही प्रणाली तयार करण्यात आली याच्यामध्ये काय केलं जातं की फिंगरप्रिंट सेट डिजि डिजिटलाइज क करून त्याचबरोबर हे आ, ट्रेसिंग करण्यासाठी संगणक प्रणालीचा उपयोग ह्या एक अठराशे ब्याण्णवमध्ये करण्यात आला मग त्यानंतर मग वन पॉईंट झिरो आलं त्यावेळेस अठराशे ब्याण्णवमध्ये नंतर फाईव्ह पॉईंट झिरोपर्यंत अपडेटेड होत गेलं फॅक्ट्स पण ही जी काय प्रणाली आहे इतकी ॲटोमेटेड नव्हती आणि त्याच्यामुळं अठराशे सॉरी दोन हजार बावीसमध्ये नॅपिसी प्रणाली भारतामध्ये सुरू करण्यात आली कधी ऑगस्ट दोन हजार बावीस आता ह्या बावीसमध्ये अमित शहाच्या हस्ते यांचं उ या प्रणालीचं उद्घाटन झालं आणि या प्रणालीमध्ये आपण काय काय केलं जातो तर मध्य मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात पहिल्यांदा एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठीसुद्धा नॅपिज्या <coughs> नॅपिस ह्या सिस्टीमचा उपयोग झाला होता मग मध्य प्रदेश हे सगळ्यात पहिलं राज्य ठरलं नॅपिसचा उपयोग करून एखाद्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तर ह्या नॅपिसमध्ये काय केलं जातं तर जितकेही राज्य आहेत ह्या सगळ्या राज्यांतले आणि जे केंद्र प्रदेश केंद्रशासित प्रदेश जे आहेत ह्या सगळ्याचे काय जे काही गुन्हेगार आहेत ह्यांचा डाटा नॅपिसमध्ये सेव्ह केलेला जातो त्याचबरोबर घटनास्थळी मिळून आलेले जे काय फिंगरप्रिंट्स आहेत ते पण आपण नॅफिसमध्ये सेव्ह करून ठेवतो किंवा जतन करून ठेवतो म्हणजे जर एखाद्या एक एक्स या ठिकाणी सॉरी या व्यक्तीनं एक मर्डर केला आणि त्या ठिकाणी त्याचे काय राहिले फिंगर प्रिंट्स राहिले तर जो काय फिंगर प्रिंट एक्सपर्ट जो आहे तो काय करणार आहे की घटनास्थळावरचे फिंगरप्रिंट्स कलेक्ट करत आणि डायरेक्ट तो काय करणार आहे नॅफिस ह्या सर्व्हरशी डायरेक्ट कनेक्ट करून तो लगेच काय करणार आहे सर्च करणार आहे आणि ही जी सिस्टीम आहे ही ट्वेंटी फोर इंटू सेवन काम करते म्हणजे लगेच सर्च केल्यामुळं काय की हा जो काय व्यक्ती एक सहा व्यक्ती ह्याने जर ह्याच्या अगोदर कोणता गुन्हा केलेला असेल तर तो आपण सर्च केल्या असता ल लगेच आपल्याला त्याचा शोध घेऊन शक्य होतं हे कशामुळं शक्य झालं तर फक्त नॅपिसमुळं आणि ॲटोमेटेड झालं आता ह्याची सिस्टीम जी आहे याच्यात ॲटोमेटेड आयडेंटिफिकेशन होतं म्हणजे की आता आपण तेरा कोटी लोक महाराष्ट्रात तेरा कोटी लोक राहतात आणि ह्या तेरा कोटी लोकांचे जर फिंगरप्रिंट्स आपण नॅपिसमध्ये सेव्ह करून ठेवले आणि घटनास्थळी तुम्हाला फिंगरप्रिंट्स मिळून आलं तर आपण डायरेक्टली काय कोणाशी मॅच करू शकतो डायरेक्ट तेरा हजार कोट ते सॉरा तेरा कोटी लोकांशी मॅच करू शकतो मग एकदम परफेक्ट आयडेंटिफिकेशन होणार का तर ते कधी कधी होणार नाही मग एक दहा पाच लोकांशी ते मॅच होणार मग जो काही फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे तो त्याच्या मदतीनं आपण ते काय करणार एक या व्यक्तीशी मॅच करून मग त्याचं आयडेंटिफिकेशन करणार तर अशा पद्धतीनं आपल्याला ट्वेंटी फोर इंटू सेवन या पद्धतीचा उपयोग ही ही जी काय प्रणाली आहे ती उपलब्ध आहे याच्यामुळं काय झालं की टाईम जो लागणार आहे तो टाईम कमी लागला सर्चिंग करण्यासाठी त्याचबरोबर वर, जो काय जे काय फिंगरप्रिंटचे कागदपत्र असायचे ते उचकण्यासाठी किंवा ते त्याच्यासाठी लागणारा वेळ ते, ते जतन करून ठेवण्यासाठी लागणारं स्टोरेज ह्या खूप साऱ्या गोष्टी काय झाल्या रिड्यूस कमी झाल्या हे हे नॅफिसचं एक यश आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्यामध्ये आपण काय करतो की हो जे काय फिंगरप्रिंट्स जे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचा पण डाटा तयार करतो आणि घटनास्थळी मिळून आलेले जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ते पण जतन करून ठेवतो की जे करून जर दुसऱ्यांदा कधी हा गुन्हेगार सापडला तर आपण त्याची लिंक करू लिंक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध करू शकतो तर आ हे जे काय सांगितलं आहे ते तुम्हाला एकदम शॉर्टमध्ये सांगितलं आहे आणि असेच नवीन नवीन जे काही टॉपिक्स आहेत हे तुम्हाला आमच्या लोक आट्स फॉरेन्सिक या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील तर त्यावेळेस तुम्ही नक्की आमच्या आम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू